आता उडवा नळी आणि हाना खांडोळी लोकसभेच्या मैदानात प्रत्येकच पक्षाला आता बाजी मारायची प्रत्येक पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची नावं पण आता बाहेर यायला लागली आहेत पण संभाव्य उमेदवारांपेक्षाही सगळ्यात जास्त चर्चा रंगतीये ती डच्चू मिळालेल्या उमेदवारांची आता इथं फक्त भाजप बद्दल बोलायला गेलं तर महायुतीमध्ये लोकसभेला बत्तीस बारा चार या सूत्रानुसार जागा वाटप होऊ शकतं आता भाजपला बत्तीस जागा मिळाल्याच तरी उमेदवार कोण हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे कारण भाजप लोकसभेत पण धक्का तंत्र वापरणार आहे भाजपचं जे धक्का तंत्र राज्यसभेवेळी पाहायला मिळालं तेच आता लोकसभेसाठीही पाहायला मिळू शकतं आणि याचाच विचार केला तर सध्या तरी भाजप आपल्याच पाच विद्यमान खासदारांना आता घरी बसवणार असल्याची चर्चा रंगतीये आता हे खासदार कोण आणि त्यांचा पत्ता कट करण्यामागं भाजपची काय खेळी असू शकते जाणून घेऊयात या व्हिडिओतून राज्यसभेसाठी भाजपकडून अनेक नावांची चर्चा झाली आता ही नावं फायनलच आहेत अशी खात्री जवळजवळ सगळ्यांना होती पण ऐनवेळी भाजपनं धक्का तंत्र अवलंबलं आणि वेगळ्याच नावांवर शिक्कामोर्तब केलं छत्तीसगड मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर देखील भाजपचं हेच धक्का तंत्र पाहायला मिळालं होतं त्यामुळं महाराष्ट्रातही आता लोकसभेसाठी उमेदवार देताना भाजप हेच धक्का तंत्र वापरण्याची शक्यता आहे आता भाजप कोणत्या खासदारांना घरी बसवण्याची शक्यता आहे त्यावर नजर टाकू आता या यादीत सगळ्यात पहिलं नाव आहे ते रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसेंचं जळगाव जिल्ह्यातला रावेर लोकसभा मतदारसंघ कायम चर्चेत असतो एकनाथ खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे या गेली दोन इथून खासदार आहेत आणि आगामी निवडणुकात त्या हॅट्रिक करायला पण तयार आहेत मात्र रक्षा खडसेंचा पत्ताही यावेळी कट होऊ शकतो काँग्रेसमधून भाजपात आलेले माजी खासदार उल्हास पाटील यांची कन्या केतकी पाटील यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून संधी दिली जाऊ शकते यासाठी केतकी पाटील यांनी तयारी सुरू केल्याची पण चर्चा आहे शिवाय रावेर लोकसभेसाठी गिरीश महाजनांच्या नावाची ही चर्चा सुरू आहे पण आपण पन गेली टर्म रावेर लोकसभेचं नेतृत्व करतोय त्यामुळं पक्षानं पुन्हा संधी दिली तर तिसऱ्यांदा जनतेच्या सेवेत राहणार पक्षाने संधी दिली तर मी पुन्हा उमेदवार असणार असं रक्षा खडसे यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे भाजप त्यांचा पत्ता कट करणार की त्यांना संधी देणार हे बघणं महत्वाचं आहे आणि त्यांना संधी मिळाली तर रावेरमध्ये सासरा विरुद्ध सून अशी लढत होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही आता हिना गावी त्यांचं तिकीटही कापलं जाण्याची सध्या चर्चा आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर हिना गावित या भाजपच्या उमेदवार म्हणून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असं सलग दोन टर्म लोकसभा निवडणुकांमध्ये विजयी पण हिना पुन्हा संधी मिळेल का यावर सध्या शंका आहे कारण एक कारभारावर मतदारसंघातल्या सर्व पक्षाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती हिना गावित यांच्या विरोधातली ही नाराजी कमी करण्यात भाजपला यश आलं नाही तर विद्यमान खासदार हिना गावित यांचा पत्ता सत्ता कट हो शकतो आणि असं झालं तर या मतदार संघात काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या कन्या सीमा वळवी यांच्या नावाचा विचार होऊ शकतो आता गेल्या दहा वर्षात विकासाची अनेक कामं केली आहेत अनेक इच्छुक भाजपकडून निवडणूक लढण्यास तयार आहेत मात्र मागच्या काळात मतदार संघातली लोकांशी जोडलेली नाळ संपर्क आणि केलेली विकास कामं पाहता मला उमेदवारी मिळेल अशी आशा आहे असं हिना गावीत म्हणाल्या होत्या आता यानंतर भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा पत्ता पण कट होऊ शकतो दोन हजार एकोणीस शिवाय ते फडणवीसांचे निकटवर्तीय असल्यानं त्यांचा लोकसभेचा रस्ता आणखी सोयीस्कर झाल्याचं बोललं जातं पण यंदा पुन्हा एकदा या जागेसाठी किरीट सोमय्या इच्छुक असल्याचं बोललं जातं त्यात घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शहा यांनी उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जाते त्यामुळे या जागेवरही भाजप आपलं धक्का वापरू शकत जळगाव लोकसभा विद्यमान खासदार उमेश पाटील यांना आगामी लोकसभेत जाण्याची दाट शक्यता आहे कारण पाटील यांच्याविषयी मतदारसंघात आणि आमदारांमध्ये पण नाराजी असल्याची आहे त्यामुळे या जागेवर त्यांना उमेदवारी मिळेल की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे या ठिकाणी चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावाचा सध्या विचार केला जातोय आता अकोला मतदार संघाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या उमेदवारीवरही काट मारली जाण्याची शक्यता आहे माजी मंत्री धोत्रे यांच्या आरोग्याच्या समस्येमुळे त्यांना उमेदवारी नाकारली जाऊ शकते मग या जागेवर खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे कुणबी मतांचा प्रभाव बघता आकाश फुंडकर यांना अकोला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते आनेक महत जागान वर आता या व्यतिरिक्त अनेक महत्वाच्या जागांवर भाजपकडून उमेदवार बदलले जाऊ शकतात आता भाजपच्या धक्का तंत्रात आणखी कोणत्या बड्या नेत्यांचा पत्ता कट होईल असं आपल्याला वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका